नाही मला वाटतं शिंदे फडणवीस सरकारलाच एक प्रकारे या ठिकाणी दिलासा मिळालेला असं मला वाटतं, कारण कोर्टाच्या आधारे या ठिकाणी आपल्याला आमदारांना डिस्क्वालिफाय करता येईल, सरकार चुकीच्या पद्धतीने आलं हे दाखवता येईल, अशा प्रकारचा जो भ्रम किंवा समज जो या ठिकाणी होता त्याला या ठिकाणी कोर्टाने धुडकावून लावलेला आहे। कुठल्याही प्रकारचा या संदर्भातला कोर्टाने निर्णय दिलेला नाही, खंडपीठा समोर जाऊन त्या ठिकाणी भविष्यातली जी सुनावणी आहे त्या संदर्भात जे काय व्हायचं ते होणार आहे, आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारचं कोर्टाच्या माध्यमातून सरकारवर दबाव आणण्याचा किंवा चुकीच्या पद्धतीनं सरकार अस्तित्वात आलंय हे दाखवण्याचा जो केविलवाणा प्रयत्न होता तो या ठिकाणी फोल ठरलेला आहे। संजय राऊतांनी असं म्हटलेलं आहे की सुप्रीम कोर्टाला हाताशी धरून या ठिकाणी केंद्र सरकार अनेक राज्यांमध्ये आपले सरकार स्थिर करत आहे। मला वाटतं एवढं सगळं झाल्यावर संजय राऊत आपलं बेताल बिनबुडाचं वक्तव्य करण्याचं थांबवतील असं वाटलं होतं, परंतु मला वाटतं त्यांना अशाच प्रकारे बोलण्यामध्ये स्वारस्य वाटतंय। ज्या वेळेला मागच्या वेळेला आम्ही गुप्त मतदानाची अध्यक्ष पदासाठी मागणी केली होती त्यावेळेला सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्यावेळेला कोर्टाचं न्यायालयाचं कौतुक उजो उजो होत होता, म्हणजे आपल्या बाजूनं निर्णय झाला तर न्यायालय योग्य, आपल्या बाजूनं निर्णय झाला नाही तर न्यायालयावर ताशेरे अयोग्य। मला वाटतं ही दुटप्पी भूमिका संजय राऊत यांची कोणीही जनता गांभीर्यानं घेईल असं वाटत नाही। न्याय व्यवस्था ही निष्पक्ष असते आणि कुणाच्याही बाजूनं न्याय व्यवस्था नसते, जे कायद्याला अनुसरून योग्य आहे तेच होत असतं, आणि मला वाटतं न्याय व्यवस्थेवर संशय किंवा अविश्वास व्यक्त करणं हे मला वाटतं घटनेचा न्याय व्यवस्थेचा अपमान आहे, लोकशाहीचा अपमान आहे असं मला वाटतं। कुठल्याही प्रकारचा अडसर कालही नव्हता, आजही नाही, उद्याही नसेल, आणि त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार आणि या विषयाचा दुरान्वयी त्या ठिकाणी संबंध नाही, हा त्या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन आणि सरकारच्या संदर्भात विषय आहे। सरकार स्थापन झालंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झालेत, ते केव्हाही त्या ठिकाणी मंत्रिमंडळ स्थापित करू शकतात। सर मातोश्रीवरती सर्व खासदारांची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, राहुल शेवाळे यांनी या प्रकारचं एक पत्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना लिहिलं होतं की जे एनडीएचे उमेदवार आहेत आदिवासी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्यात यावा, शिवसेना पक्षप्रमुखांवरती वाढता दबाव पाहता उद्धव ठाकरे या प्रकारचा काहीतरी निर्णय घेतील अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे, आपल्या या संदर्भातलं काय म्हणणं आहे नेमकं? मला वाटतं मी सर्वप्रथम देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि भारतीय जनता पार्टीचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो, कारण आदिवासी समाजाच्या एका महिलेला प्रथमच देशाच्या राष्ट्रपती पदाची उमेदवारी दिलेली आहे। आदिवासी समाजाचा महिलांचा सन्मान करण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे, आणि म्हणून पक्षापलीकडं राजकारणाच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा देणं अपेक्षित आहे, कारण आपण बघाल की ज्या वेळेला प्रतिभाताई पाटील या राष्ट्रपतीच्या उमेदवार होत्या त्यावेळेला बाळासाहेबांनी राजकारणा पलीकडे जाऊन महाराष्ट्रातली एक मराठी महिला राष्ट्रपती होती त्या अभिमानानं त्या ठिकाणी समर्थन दिलं होतं, आणि मला वाटतं तशाच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज मोठ्या प्रमाणावर आहे, देशामध्ये त्या ठिकाणी आदिवासींचा सन्मान करण्याचं पंतप्रधान भारतीय जनता पार्टी केंद्र सरकार ज्या वेळेला ठरवतं, तर मला वाटतं छोट्या विचारात न अडकता जे आज त्या ठिकाणी राहुल शेवाळे या शिवसेनेच्या खासदारांनी पत्र दिलंय तशाच प्रकारची भावना शिवसेनेच्या खासदारांमध्ये असल्याचं दिसतंय। मला वाटतं कुठलाही प्रतिष्ठेचा विषय न करता मोठ्या मनानं
या ठिकाणी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊन आदिवासी समाजाचा सन्मान करावा अशी त्या ठिकाणी अपेक्षा आहे. आज सर्व पक्षाच्या नेत्यांना लोकप्रतिनिधींना कार्यकर्त्यांना असं वाटतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व हे विश्वव्यापी आहे. आज आपल्या देशाचं नाव जागतिक स्तरावर त्या ठिकाणी रोशन होतंय. देशाला विकासाकडे नेण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे पोटतिडकीनं होतंय. हिंदुत्ववादी विचारधारा राष्ट्रवादी विचारधारा भक्कमपणे अधोरेखित होते आणि त्याच्यामुळे राज्यात आज विश्वास निर्माण झालाय. इतर पक्षाच्या आमदार खासदारांमध्ये सुद्धा की भारतीय जनता पार्टीचं मोदी साहेबांचं नेतृत्व हे सर्व मान्य आहे. आणि आज काँग्रेसची हालत आपण त्या ठिकाणी बघताय. एवढा काँग्रेसचा त्या ठिकाणी वाईट अवस्था होत असताना पक्ष आज त्या ठिकाणी दुरुस्त होताना दिसत नाही. आणि मग जनतेच्या हिताची ज्यांना काळजी आहे, कार्यकर्त्यांच्या हिताची ज्यांना काळजी आहे, ते चांगला पर्याय शोधत असतात. आणि आज देशात भारतीय जनता पार्टी सारखा उत्तम पर्याय पक्ष सध्या दिसत नाही. भाऊ, दुसरं म्हणजे असं की मुख्यमंत्र्यांचे काही व्हिडिओ असे व्हायरल होतात ज्यामध्ये ते अधिकाऱ्यांना सूचना करणं असेल किंवा एखादा जसं वारकऱ्यांचा अपघात झाला होता त्यांच्याशी बोलणं असेल असे व्हिडिओ व्हायरल होतात, ते सूचना करतात. माझा आजी दादा म्हणतात की आम्ही मंत्रिपदावर होतो पण आम्ही कधी असे व्हिडिओ व्हायरल नाही केला, आम्हालाही करता आले असते. नाही, मला वाटतं याच्यामध्ये कोणाच्या पोटात दुखण्याचं काही कारण नाही. जर प्रामाणिकपणे जर सूचना देत असतील आणि शूटिंग होऊन जर प्रसार माध्यमात किंवा सोशल मीडियात येत असेल तर त्याच्यात काय गुन्हा आहे, काय पाप आहे? अजितदादांची अनेक वक्तव्य अशी आहेत जे व्हिडिओ त्या ठिकाणी ऑडिओ टेप समोरच्याला फोन करायला सांगायचं, अजितदादा काळजी घेतात असं दाखवायचं, अशी मी शेकडो तुम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग जाईल त्याचं उत्तर अजितदादांनी द्यावं. म्हणजे आपण फोनवर त्या ठिकाणी बोलताना लोकांची काळजी घेणारा नेता म्हणून ऑडिओ त्या ठिकाणी करायचा, तो प्रसार माध्यमात दाखवायचा, म्हणजे आपला तो व्हाव्या आणि दुसऱ्याचं कार्ट. मला वाटतं लोकांना सर्व काही समजतं. मला वाटतं पक्षामध्ये अशा प्रकारचे चढउतार येतच असतात. पक्ष फुटणं, पुन्हा पक्ष कमकुवत होणं, पक्षाला पुन्हा उभारी देणं हे राजकारणातली एक प्रक्रिया आहे. आणि मला वाटतंय त्यांच्या पक्षाला एवढ्या मोठ्या प्रमाणावर धोका झाल्यानंतर पक्ष बांधणीसाठी अशा प्रकारच्या यात्रा काढणं स्वाभाविक आहे. परंतु आपण म्हणताय ते खरं आहे की ज्या वेळेला लोकप्रतिनिधींची किंवा कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना असते त्यावर जर काळजी घेतली तर अशा प्रकारचे भविष्यामध्ये यात्रा काढण्याची वेळ येत नाही. त्याच्यामुळे कुठल्याही पक्षाने नेतृत्वानं योग्य वेळी आपल्या कार्यकर्त्यांची आणि जनतेच्या भावनांची कदर करणं अत्यंत महत्वाचं आहे. भाऊ, एकीकडे यात्रा काढली जाते, मात्र दुसरीकडे राजकारणी आहेत की शिवसेनेचे नेते आहेत, त्यांच्या वक्तव्याला कशाच प्रकारचा त्या ठिकाणी मागमूस नाही. कारण आपण बघाल सामनामधन त्या ठिकाणी बेतालपणे काही लिखाण करतात, प्रसार माध्यमांसमोर निराधार बेताल टोकाचं संदर्भहीन त्या ठिकाणी बोलत असतात. आणि मला वाटतं संजय राऊतांचं अजून मिशन पूर्ण झालेलं दिसत नाही. कारण राष्ट्रवादीच्या दावणीला शिवसेना पक्षाला बांधल्यानंतर आज जो काही रहास त्या ठिकाणी समोर दिसतोय तोही मला वाटतं पूर्ण झालेला त्यांचं मनाचं समाधान दिसत नाही. आणि म्हणून शिवसेना समूळ त्या ठिकाणी नष्ट करायची आहे का आणि शरद पवार साहेब राष्ट्रवादीचं स्वप्न साकार करायचं आहे की काय, अशा प्रकारचे प्रश्न आज या निमित्तानं मनामध्ये निर्माण होतोय. मला वाटतं लोकशाहीमध्ये जनभावना महत्वाची असते. त्याच पद्धतीनं पक्ष चालवत असताना आपल्या लोकप्रतिनिधींच्या भावनाही तितक्याच महत्वाच्या असतात. आता लोकप्रतिनिधींच्या भावना सांभाळल्या नाहीत की काय होतंय हे महाराष्ट्रानं या ठिकाणी नुकतंच पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं सरकारच्या पलीकडं या ठिकाणी जाऊन झालेल्या गोष्टीच्या पलीकडं द्रौपदी मुर्मू यांच्या उमेदवारीकडं पाहण्याची आवश्यकता आहे. आणि जर खासदारांच्या मनात अशा प्रकारची भावना असेल तर मला वाटतं कुठल्याही विषयाशी न जोडता त्या भावनांचा आदर करावा. कारण शेवटी आदिवासी समाजासाठी या देशाचं सर्वोच्च पद जे राष्ट्रपती पद आहे ते एका महिलेला मिळतंय
यापेक्षा आदिवासींचा सन्मान दुसरा असू शकत नाही। आपण त्या ठिकाणी आमच्या पाडवीना उमेदवारी देऊन जसं नंदुरबारच्या आदिवासीला न्याय दिला, समाजाला काही देण्याचा प्रयत्न केला, मला वाटतं देशासमोर आता आणखी एक आपल्याला आदर्श निर्माण करण्याची संधी या ठिकाणी नियतीनं दिलेली आहे। मला वाटतं त्या संधीचा फायदा घेत मुर्मूला पाठबळ जाहीर करावं अशी या ठिकाणी अपेक्षा करायला हरकत। हे लुटूपुटूचं बोलणं आहे, त्यांना जर विरोध करायचा असता तर त्यांनी ठामपणे कॅबिनेटमध्ये निर्णय मंजूर होऊन दिला नसता, परंतु त्यांना उद्धव ठाकरे साहेबांचं नेतृत्व त्यांच्या हितासाठी संरक्षणासाठी राष्ट्रवादीला आणि काँग्रेसला हवं होतं, कारण भारतीय जनता पार्टीचा ज्या पद्धतीनं घोडा त्या ठिकाणी उधळला जातोय किंबहुना आज यश मिळतंय त्यानं त्या ठिकाणी भयभीत हे दोन्ही पक्ष झाले होते आणि मग कुठलाही निर्णय घेऊ द्या वेळ काढूया अशा प्रकारचा वेळकाढूपणा त्यांनी त्या ठिकाणी केला। त्यांच्या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस असतं तर त्या ठिकाणी त्यांनी त्याच कॅबिनेटमध्ये केला असता। मला वाटतं आता या ठिकाणी वराती मागून घोडं नाचवणं ज्याला बोलतात, निर्णय झाल्यानंतर आता बोलण्याला काडीचा अर्थ प्राप्त होत नाही। दुसरा प्रश्न असा की आदित्य ठाकरेंनी एक आंदोलन केलं होतं सेव आरेच्या संदर्भात, आता जे राष्ट्रीय बाल हक्क आयोग जे आहे त्याच्या पुढे आता हे सगळं प्रकरण गेलेलं आहे, एक एनजीओ जे आहे त्याच्या विरोधात गेलेली, कारण का लहान मुलांना सुद्धा ते घेऊन गेले होते, आंदोलन करत असताना लहान मुलांना सामील करू नये असं एकंदरीतच त्या कायद्याचं म्हणणं आहे ना। मला वाटतं मुंबईकरांच्या हितासाठी मेट्रो कारशेड अत्यंत महत्वाची आहे, आज मेट्रो रेल्वे त्यामुळे त्या ठिकाणी लांबलेली आहे, आज प्रकल्पाचा खर्च वाढतोय, केवळ आपल्या अहंकार आणि हट्टापोटी या ठिकाणी निमित्त करून प्रकल्पाला खीळ कोणी घालू नये अशी तमाम मुंबईकरांची भावना आहे। काही निवडक लोकांना हाताशी धरून त्या ठिकाणी इश्यू तयार करण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प हे सरकार करेल, कारण मुंबईकरांसाठी वाहतूक मेट्रो रेल हे अत्यंत महत्वाचं या ठिकाणी आहे आणि ऑलरेडी कोर्टाने निर्णय दिलेला आहे आणि आता यापुढे एकही झाड तोडायचं नाहीये, मग विषय येतोय कुठे? एकही झाड जर तोडायचं नसेल यापुढे, आवश्यक तो ऑक्सिजन निर्माण करणारी झाड त्या ठिकाणी उपलब्ध लावली जाणार आहेत, केली जाणार आहेत, मग विषय येतो कुठे? परंतु केवळ जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विषय करायचा आणि आता तर विषय पण काही नाही, सरकार गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे एखाद्या इश्यूच्या निमित्तानं आपल्याला मुंबईकरांमध्ये पुन्हा काही स्थान मिळवता येतं का अशा प्रकारचा केविलवाना प्रयत्न आहे। मला असं वाटतं अनेक संस्था पुढे येतील, पक्ष पुढे येतील, ज्यांना मेट्रो कारशेड हवी हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल।